आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 90111619 आणि 88555 04 08 34. नमस्कार, मी पंकज माडिक. आपण पाहतात SSM न्यूज. कडेगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा काही प्रमाणात कमी आला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आज कडेगाव तालुक्यात 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर कडेगाव तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 2069 वर पोहोचली आहे. यापैकी 1599 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आमरापूर 1, आपशिंगे 1, आसद 1, चिखली 1, चिंचणी 11, देवराष्ट्रे 2, ढाणेवाडी 1, हनुमंतवाडीये 2, हिंगणगाव बुद्रुक 2, कडेगाव 5, कडेपूर 1, खेराडेविटा 4, खेराडेवांगी 1, शालगाव 4, शिरसगाव 2, शिवाजीनगर 5, शिवनी 2, उपालेमाईनी 2, अशा एकूण 48 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कडेगाव तालुक्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत असताना नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. अजूनही काही गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,